नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो, 1% व्याजदराने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे आणि या अगोदरसुद्धा याची वाटप झालेली आहे मित्रांनो। ज्या आणि यामध्ये काही शेतकरी पात्र ठरलेले आहेत, काही शेतकरी अपात्र ठरलेले आहेत। तर यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे 150 कोटीची तरतूद करण्यात आलेली होती आणि याबाबत शासन निर्णयसुद्धा जाहीर झालेला आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा शासन निर्णय काय आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये लाभ मिळणार आहे, कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत, अपात्र कोणते शेतकरी आहेत, तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुम्हाला आमच्या थ्रू मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, पीक कर्जाबाबत बऱ्याच सर्व शेतकऱ्यांना माहितीच आहे, तुम्हालाही माहितीच असेल। तर मित्रांनो, अल्पमुदतीवर शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं जातं, यामध्ये 1% व्याजदर आकारण्यात येतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जातो। तर मित्रांनो, यासाठी 2022-23 मधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करण्याबाबत शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% व्याजदराने अर्थसहाय्य करण्यात येणार आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे हा जो शासन निर्णय आहे तो पारित करण्यात आला आहे। 5 डिसेंबर 2022 हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तर यामध्ये आपण ठळक मुद्दे पाहणार आहोत मित्रांनो। तर इथे आपण पाहू शकता की संदर्भाधीन शासन निर्णयानुसार राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना 6% व्याजदराने अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार केंद्र शासनाने धोरणानुसार बँका ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना 60% व्याजदराने कर्ज पुरवठा करणार आहेत, त्या ठिकाणी बँकांनी 60%ऐवजी शेतकऱ्यांना 6% व्याजदराने कर्ज पुरवठा करावा, तसे राज्य शासनाचे धोरण आहे। या प्रयोजनासाठी 1% व्याज फरकाच्या रकमेचा आर्थिक भार शासनावर आहे। सन 2006 आणि 2007 पासून खरीप रब्बी हंगामामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका व सन 2013-14 पासून शेतकऱ्यांना ₹3,00,000 अल्पमुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येत आहे। तर सन 2022-23 या चालू वर्ष आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याची बाब शासनाचे विचारधीन होती। तर आपण खाली पाहू शकता शासन निर्णय शासनाने यासाठी जाहीर केलेला आहे। 2022-23 वर्षात शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी 1% दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खाली 1,500,00,000 म्हणजेच 150 कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये उर्वरित जी रक्कम राहिलेली आहे मित्रांनो 210,00,000 रुपये, म्हणजेच ₹2,10,00,000 फक्त एवढी जी रक्कम राहिलेली आहे तिचे त्या निधीचे वितरण करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो हा शासन निर्णय आहे आणि याची जी अंमलबजावणी आहे ती सुरू झालेली आहे। सर्व बँकांना याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत। प्रत्येक शेतकऱ्याला उर्वरित रक्कम देण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ नक्कीच होणार आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। ह्या शासन निर्णयाची लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही याबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर जास्तीत जास्त करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।